हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आणि अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अडगाव बुद्रुक येथे उधारीच्या पैशावरून एकाच समुदायातील दोन गटांमध्ये हाणामारी होऊन 5 जण गंभीर झाल्याची घटना घडली. सदर घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि अतिरिक्त पोलीस कुमक बोलावली लागली. यावेळी अडगावला छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेख इस्माईल शेख सत्तर यांनी झाकीर अली अजमत अली यांच्याकडे किराणा दुकानची उधारी 1500 रुपये मागितले. त्या कारणावरून 13 जानेवारी सोमवार रोजी सकाळी उधारीचे पैसे मागण्यावरून वाद झाला. शिवीगाळ करून आरोपींनी मारहाण केली. या प्रकरणी इब्राहिम खान भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केले अशी फिर्याद शेख इस्माईल शेख सत्तार यांनी हिवरखेड पोलीसकडे दिली. सदर फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी झाकीर अली अजमत अली अजीम अली अहमद अली सुमेर अली अहमद अली मुमताज खा उर्फ लाला गुलाब खा सखावत अली नजाकत अली सर्व आरोपी राहणार आडगाव यांच्या विरुद्ध कलम 143 147 148 149 307 504 506 भारतीय दंडविधानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. याच प्रकरणी झाकीर अली अहमद अली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम शेख सत्तार शेख रिजवान शेख इब्राहिम फिरोज खान यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 143 147 148 149 307 504 इत्यादी कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे. ही माहिती हिवरखेडेतून RN न्यूजचे प्रतिनिधी जफर खान यांनी दिली.